मराठी लीगल गति उतारा 60 शब्द प्रति मिनिट। रेडी स्टार्ट। उच्च न्यायालये व या संहितेतून अन्न कोणत्याही कायद्याद्वारे घटित झालेली न्यायालये याशिवाय प्रत्येक राज्यात पुढील प्रकारची फौजदारी न्यायालये असतील, ती अशी: सत्र न्यायालये, प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी आणि कोणत्याही महानगर क्षेत्रात महानगर दंडाधिकारी, द्वितीय वर्ग न्याय दंडाधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी। प्रत्येक राज्य हा सत्र विभाग असेल किंवा ते सत्र विभागांचे बनलेले असेल आणि प्रत्येक सत्र विभाग हा या संहितेच्या प्रयोजनार्थ जिल्हा असेल किंवा जिल्ह्याचा बनलेला असेल, परंतु प्रत्येक महानगर क्षेत्र उक्त प्रयोजनात वेगळा सत्र विभाग आणि जिल्हा असेल। राज्य शासनाला उच्च न्यायालयाचा विचार घेतल्यानंतर अशा विभागांच्या व जिल्ह्यांच्या सीमामध्ये किंवा त्यांच्या संख्येत फेरबदल करता येईल। राज्य शासनाला उच्च न्यायालयाचा विचार घेतल्यानंतर कोणत्याही जिल्ह्याची उपविभागामध्ये विभागणी करता येईल आणि अशा उपविभागांच्या सीमांमध्ये किंवा संख्येत फेरबदल करता येईल। या संहितेच्या प्रारंभी एखाद्या राज्यात अस्तित्वात असलेले सत्र विभाग, जिल्हे व उपविभाग हे या कलमाखाली बनवले असल्याचे मानले जाईल। राज्य शासनाला अधिसूचनेद्वारे असे घोषित करता येईल की त्या अधिसूचनेत निर्दिष्ट करण्यात येईल अशा दिनांकास व तेव्हापासून ज्याची लोकसंख्या 10 लाखांहून अधिक आहे असे शहर किंवा नगर समाविष्ट असलेले राज्यातील कोणतेही क्षेत्र या संहितेच्या प्रयोजनार्थ महानगर क्षेत्र असेल। या संहितेच्या प्रारंभी व तेव्हापासून मुंबई, कलकत्ता व मद्रास यांपैकी प्रत्येक इलाखा, शहर आणि अहमदाबाद शहर ही महानगर क्षेत्रे असल्याचे पोट कलम 1 खाली घोषित करण्यात आले असल्याचे मानले जाईल। राज्य शासन अधिसूचनेद्वारे महानगर क्षेत्राच्या सीमा विस्तारित करू शकेल किंवा आकुंचित करू शकेल किंवा त्यात फेरबदल करू शकेल, पण ज्यामुळे अशा क्षेत्रांची लोकसंख्या 10 लाखांहून कमी होईल अशा प्रकारे आकुंचन किंवा फेरबदल केला जाणार नाही। स्टॉप।